नमस्कार मित्रांनो, मी सचिन पालकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आता आहे मी वाशीला माझ्या आमच्या रूमवर आणि आता चाललोय मी गावी। सोबत आहे सारस आणि ओवी। बघा ए ए ए ओवीची मस्ती चालू आहे सध्या पप्पा बरोबर। हे बघा बघा हे बघा काय मस्ती करते। तर ओवी काय बोलते। तर हा रात्रीच्या प्रवासाचा व्हिडिओ असणार आहे, तो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा। सारसची मस्ती चालू आहे। ए पिल्ले बाय टाटा कर। प्लास्टिक खायचं ना। टाटा कर। ए पडशील। ए किटा कुठं जातेस? भूर जातेस काय? टाटा हे बघा हे बघा। टाटा टाटा बाय। होईच आहे ना ही खुर्ची हे आहे एकदम आवडीची गोष्ट आहे। इथेच केलं जातं जास्त। सारस बाय टाटा। गावी गावी निघालो आणि मित्रांनो इकडे बघा आपले बंधुराज भेटलेले आहेत। राम भाई पाकड करा, एन्जॉय करा आणि सपोर्ट तुमच्या पाठीशी आहे। तर मित्रांनो आता आहे ना मी पोहोचलोय शिवसेना शाखेजवळ आणि हे आपले आहेत ना भगवान दादा। डेली सर्व्हिस असते गावी यांची गाडीची। तर आपल्या तालुक्यातले जे माणसं आहेत म्हणजे वरच्या पट्ट्यातले गणेशनगर काशोकर वगैरे त्यांना माहीत असेल भगवान आहेत। त्यांची पण आता गाडी सुटली असेल आणि आमची गाडी माझी वाट बघते माणसं। मला लेट झालाय। तुम्ही पण आज काय गावी? नमस्कार पवार साहेब। त्यांची भेटता भेटता मग कुठे झालं काल? आणि हे आमचे भाऊजी गाडीवाला ओळख करून देतो। स्पेशली कधीही गावी जायचं असेल तर एक कॉलवर गाडी हजर करणारे आमचे लाडके सगळ्यांचे भाऊजी डबल भाऊजी। मित्रांनो गाडी तर आले आणि आता चला आपण गाडीत जाऊया, बघूया कोण कोण जमलेत। बरीचशी मंडळी आलेली आहे गावी जाते आज। हे बघा इकडे आमचे आणि आमचे खास आमचे मार्गदर्शक पांडुरंग बेडेकर साहेब। लाईट गेली मला ड्रायव्हरने लाईट घालवलं एक तर मी आहे का आला आणि मग दिसणार पण नाही त्यात समजत पण नाही त्याला वाईट कारण आपल्या थोपड्या वयात त्याने गोरा केला ना तर बरं वाटत। संतोष बुवा की जय। हे मित्रांनो गाडी चालू झालेली आहे गावाला जायला। पलती झाडे पाहूया आणि आपल्याच गावाला जाऊया। जस्ट पनवेल सोडलाय आणि इकडे उतरलोय आम्ही। गाडीमध्ये डिझेल भरायचं आहे आणि पाऊस चालू आहे बाहेर। मस्त गारवा आहे। वाढणारा हा डिझेलचा रेट पाहून बऱ्याच जणांना आता कमी झालाय तर जरा एक दिलासा भेटला असेल। आता आहे ना आम्ही पोहोचलोय वाखरला। सगळे चहा प्यायला थांबले तिकडे। रात्र असल्यामुळे जास्त काही हे दाखवता येत नाही पण प्रवास मस्त होतोय। पाऊस वगैरे मस्त बाहेर पडतोय आणि आता चहा प्यायला थांबलोय। सुस्ती आलंय खूप झोप येते इकडे सगळे पलटण आहे आपली। थंडी लागते मस्त टोपी बिपी घालून आहेत। मस्त आता काका कडक चहा बनवतात आमच्यासाठी। काका रात्रभर चालू असतो। तर तुम्ही मित्रांनो कधी रात्रीचा जर प्रवास करत असाल आणि जर तुम्हाला चहाचे तलप आले असेल चहाचे शौकीन असाल तर वाखणला नक्की थांबा। काकांचा चहाचा स्टॉल रात्रभर चालू असतो। मस्त आला बिला टाकून आपल्याला आता चहा भेटणार आहे। मस्त चहा आलेले आहे मित्रांनो। एक चहा घेतो इकडे मागे बघा सुरेश साहेब आहेत आमचे आणि मित्रांनो चहा प्यायला या। त्यांना तुम्ही बघितले असेल आपल्या दिव्यागरच्या व्हिडिओ मध्ये ना। दिव्यागरला आम्ही गेलेलो तिकडे होते आपल्या सोबत सुरुवातीपासून अगदी सोबत आहेत ते आता पण इकडे।
थोड़ा जो डायरेक्ट सका गावी गाँव का कोरा चाह पिया मित्रों मस्त वाटते गावी आल फ्रेश वातावरण एकदम मस्त आंघोल वगैरह बसलो आता मागे इकड़े ब आहे सोबत गावचा चहा आणि इकडे आमचे मागे मनीमाव आहे आणि हा घराच्या बाजूचा परिसर मागच्या बाजूला आहे मी घराच्या बघा इकडे आमचे चूल आहे पहाट झालेले आहे आणि हा बघा गावचा निसर्ग गावचं सौंदर्य मस्त वाटतंय एकदम फ्रेश सगळीकडे हिरवे हिरवे गार आणि बघा प्रसन्न वाटतंय ही आपली गाडी ज्यात रात्री आपण आलो गावावरून मुंबईवरून आलो आणि बघा वा 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 कसं वाटतं आजूबाजूचा परिसर बघा नंदा कसे आहात गेस धन्यवाद नमस्कार कसे आहो अल्लाह ददायक वातावरण बघा कसं हिरवगार आहे आणि मस्त गावचा निसर्ग शांतता त्या साईडला माझी शाळा माझी प्राथमिक शाळा गायमुख आणि आमचं हे असं निसर्गरम्य गाव त्याचा हा नजारा मित्रांनो हा बघा गावच्या वरच्या साईडून घेतलेला माझ्या गावचा नजारा आणि त्याच्या मागून गावाच्या पलीकडे हा हिरवागार असा डोंगर आणि आहे ना इथूनच आहे ना कुठे हात ह्या साईडला आहे ना रायगड दिसतो पण आता धुकं आहे तर ते धुकं जर गेलं ना तर तुम्हाला नक्की दाखवलं असतं गेलं असतं तर रायगड दिसतो इथून एकदम क्लिअर पावसाळ्यात दिसतो आणि हा परिसर आईने मस्त जेवण बनवलं जेवायला बसलाय आता तर सगळ्यांनी जेवायला या गावची मेजवानी ऑमलेट सुकटीचा रस्सा आणि तांदळाची भाकरी आणि इकडे आमचे मनीमाव पण ऑमलेट खाते मस्त तर जेवायला या मस्त वगैरे जेवलं वगैरे आणि आता आहे ना व्हिडिओचा एंड करतोय तर माझा मस्त होता गावचा प्रवास तर मित्रांनो हे व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरचा बेल आयकॉन दाबा त्याच्यामुळे आमच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील तोपर्यंत टाटा बाय बाय